नमस्कार, मी निलेश दुबे, वुमेन्स वेलफेअर फाउंडेशन मध्ये तुमचं स्वागत करतो. मॅडम, तुमचं नाव? माझं नमस्कार, महात्मा मंगलराव रोंडे. मी मस्जिद धंद्यात होते. मस्जिद धंद्यात मला 6 महिने झालं. मला पेरणी झाल्यामुळे मला आमच्या नकाशावर कडे गेली. मी म्हणलं मला कोणी बघत नाही, घरच्या कोणी बघत नाही. मग त्यामुळे आमचे नकाशावर कडे बेघर मध्ये तर मीनाक्षी म्हणून मिळाला नाही. मीनाक्षी मॅडमीने राहू द्या, हे आपल्याकडे. मीनाक्षी मॅडमी मागचा पुढचा विचार न करता माझे आसू बघितले आणि त्यांनी मला इथे बेलगरमध्ये सारं दिलं. त्याच्यामुळे मी आज त्यांच्या कुटुंबानी व्यवस्थित आहे आणि माझा पॅरेंट्स पण व्यवस्थित बरं झालं. मी इकडनं थेरपी करत जाते. हां, थेरपी करत जाते, व्यायाम करत जाते. ते मीनाक्षी मॅडम आम्हाला समजलं जा म्हणतात आणि या म्हणतात आणि गद्या म्हणून राहत नाही. तिथे आम्हाला सुखासुखी आहे आणि आम्ही आनंद आहे. आणि पूर्वी तुम्ही राहायला कुठे होतं? पूर्वी राहायला मी स्टेशनला होती. स्टेशन कलवा ठाणे? नाही, ठाण्याला होती. ठाणे पाटीवाडीमध्ये होती. हा. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी आहे? फॅमिलीमध्ये दोन मुलं आहेत पण ते माझ्याकडे बघत पण नाही, लक्ष पण देत नाही. असं नसल्यासारखं आहे म्हणून माझे आसू कोणी पुसले. पण या गॅदरमध्ये आणि मॅडमनी सगळे मला खूप साथ दिली. आमचे नगरसेवक पण खूप चांगले आहेत. मडवी साहेब यांनी मला खूप साथ दिला. मीनाक्षी मॅडम म्हणल्या तुम्ही काही रड नव्हता. माझे आलेले आसू त्यांनी पुसून काढले आणि मला बेघरमध्ये साथ दिला. आज मी त्यांच्या वतीने चांगली रुपी आहे आणि मला हात नाही ना असा होता. हा, आज सुद्धा असा होत नव्हता. आज मला हात असा आहे, व्यवस्थित आहे. धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ देणं.